जय। राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरं चालू द्या। आणि नमस्कार मंडळी। तर मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्हीआर फोर आपल्या युट्यूब चॅनलवर। तर औरंगाबाद मध्ये आपला दुसरा दिवस आहे आणि आपल्या सोबत औरंगाबादची मंडळी जॉईन झालेली आहे। तर आता आपल्याला आहे ना दौलताबादच्या दिशेने निघायचं आहे। इथलं जवळपास 17-18 किलोमीटरचा आपला प्रवास आहे आणि आपण आता तो देवगिरी फोर्ट आहे त्याची हिस्ट्री आणि सगळं काही इन्फॉर्मेशन आपण तिथे जाऊन देऊ। आणि तो का अजिंक्य किल्ला होता असं पण त्याला म्हणतात, अभेद्य म्हणतात असं। आपण जाऊन तिथं बघू आणि आपली मंडळी पण आपल्याला दाखवतील, यांनी पण बघितलेलं आहे। बाकीच्या गोष्टी आपल्याला ते पण सांगतील, काही नवीन गोष्टी। आपण औरंगाबाद मध्ये आलोय तर औरंगाबाद त्यांच्या सोबत एक्सप्लोर करूया, थोडी वेगळी मजा येईल। त्यासोबत अजून दोघं जोडत आहेत आणि औरंगाबादचं अजून प्रेम वाढतंय। आजचा दिवस अजून चांगला झाला अशी अपेक्षा आहे आम्हाला। आणि मंडळी, मग आता आपले दोन बुलेट आणि लालपरी रेडी आहे, तर निघूया। लेट्स गो टू द फोर्ट। औरंगाबाद मधील देवगिरी किल्ला प्राचीन भारताची अशी बाजू दाखवतो जी आपल्या सर्वांपासून आजही अंधारात आहे। 11व्या शतकात यादव राजघराण्याने स्थापत्य कलेचं एक असं उदाहरण आपल्या समोर मांडलंय जे महाराष्ट्रातील सर्वोत्तम किल्ला सुरक्षा व्यवस्थेचं प्रतीक आहे। असे म्हणतात की ह्या किल्ल्यासारखा मजबूत आणि रचनात्मक किल्ला पूर्वी कधी नव्हता आणि इतिहासात परत कधी बनलाही नाही। समोरासमोर युद्ध करून कधीही न जिंकलेला किल्ला कदाचित पूर्ण भारतात हा एकमेव असेल, कारण हा किल्ला फक्त फितुरीने जिंकला गेला आहे। संपूर्ण भारताच्या इतिहासात कायमस्वरूपी अभेद्य राहिलेला किल्ला म्हणजे देवगिरी किल्ला। तर मंडळी, फायनली आम्ही देवगिरी किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे तिथं। आणि इथली पहिली भव्य दिव्य ही जी सगळी वास्तू बघून मनात एकदम असं आतुरता झाली आहे मध्ये जाऊन काय काय बघायची। तर आरजे सर, एकदा आम्हाला झलक काय भेटणार आहे बघायला मंडळींना एकदा सांगा। आणि आपण जसं म्हटलं की औरंगाबादला आपण खूप सारे गेट आहे आणि जे देवगिरी फोर्ट आम्ही बघितलं असं वाटलं की याच्यामध्ये पण असं खूप सारे गेट्स आहे, म्हणजे आम्हाला समजत नव्हती की अरे पोहोचायचं कसं, किती गेट, एंट्री कुठे आहे, नाही हे समजून राहिले। तर मग आता ते पुढचा इतिहास आणि त्याची रचना कशी आहे ते सुंदर तुम्हाला माहिती पुढे मिळेल। जसं आरजे बोलला की ते गेट्स ते कुठे जायचं म्हणून त्याला बोलला सिटी ऑफ गेट्स। गौरव, काय वाटतं तुला? मस्त आहे, जेव्हा एखादा शत्रू ह्या किल्ल्यावर हल्ला करायचा तेव्हा किल्ल्याला वाचवण्यासाठी कोणती सुरक्षा यंत्रणा कशी डिझाईन केली ते आता आपण खोलात जाऊन समजून घेऊ। या किल्ल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी 4 वेगवेगळे तंत्र वापरले गेले आहे, ते म्हणजे चारही बाजूने खोदलेलं खंदक, भिंती दरवाजाचे 3 कोट, किल्ल्यात ठिकठिकाणी बनवलेले फसवे रस्ते आणि तोफा बंदुका, तसेच ठराविक ठिकाणी नियुक्त केलेले सैनिक। या किल्ल्याचे वैशिष्ट्य हे आहे की ह्या किल्ल्याला 7 खरे तर 52 खोटे दरवाजे आहे जे शत्रूला किल्ल्यापासून दूर खोंदकात नेऊन सोडतात। हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे ज्यावर लोखंडी खिळे लावलेले आहे जेणेकरून शत्रू हत्ती धडक मारणार नाही। आणि जरी शत्रू हत्ती दरवाजा तोडून मध्ये आला तरी भिंतीत खोचून ठेवलेले लाकडाचे ओडके पुढे जाऊन देणार नाही। चला तर आपण आता किल्ल्याची सर्वसाधारण बांधणी समजून घेऊ। किल्ल्याला 3 कोट आहे। हा समोर पहिला अंबर कोट आहे ज्याचा घेराव 14 किलोमीटर लांब पसरलेला आहे आणि दुसरा दिसतोय तो महाकोट ज्याचा घेराव 6 किलोमीटर पर्यंत आहे ज्यामध्ये राजाने आपलं शहर वसवलेलं होतं। तिसरा दिसतोय तो कलाकोट ज्याचा घेराव 3 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे। या किल्ल्यांचे बुरुज आणि भिंती ह्या पिरामिड सारख्या बनवलेल्या आहेत। याचा फायदा असा की वरून शत्रू सैन्याची हालचाल अचूक टिपता येते परंतु शत्रू सैन्याला वर बसलेले सैनिक दिसत नाही। याचा फायदा उचलून सैनिक वरून दगड, गरम तेल फेकत बाणांचा वर्षावही करायचे। चौथ्या दरवाजातून मध्ये आल्यास समोर सरळ व मोकळा रस्ता दिसतो।
परंतु इथेच तर शत्रूंची फसगत होते. इथे त्या काळी चोपडे गुळगुळीत तर कुठे ओबडधाबड दगडी रस्ते बसवून शत्रूला शरीराने व मनाने थकून टाकण्याची योजना आखण्यात आलेली होती. चौथ्या दरवाजातून मध्ये घुसताच आपल्याला समोर चांद मिनार दिसतो. कुतुब मिनार नंतर ही भारतातील सर्वात उंच मिनार असून जी 210 फूट उंच आहे. अल्लाउद्दीन बहमनी शहाने इसवी सन 1435 मध्ये हा किल्ला जिंकण्याची निशाणी म्हणून ही मिनार बनवली होती. हे जुनी वास्तू आहे आपण जिथे आलेलो आहे या वास्तूला भारत मातेचं मंदिर बनवलेलं आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्या भारत मातेचं मंदिर बनलं आहे. हे भारतातील एकमेव भारत मातेचे मंदिर आहे असे म्हणतात. तर मग आता आपण देवगिरीचा मेन चढायला सुरुवात करतोय. हा मेन दरवाजा आहे आणि तुम्ही बघत असाल दरवाजा जेव्हा स्टार्ट करतोय ना आपण सरळ एंट्री नाहीये परत त्यांना राईट म्हणजे उजव्या बाजूला जावं लागतं. या पाचव्या दरवाजातून आत आल्यावर समोर फक्त भिंतच दिसते. डाव्या बाजूला एक मोठा दरवाजा होता जो शत्रू सैन्याला वाटायचा की हीच पुढे जाण्याची वाट आहे. परंतु उजव्या बाजूला दिसणारा छोटा दरवाजा किल्ल्याचा मुख्य रस्ता आहे अशा प्रकारे शत्रूला भ्रमित केले जाई. चालताना आपल्याला ह्या पायऱ्या दिसतात ज्या पूर्वी काही 9 इंच तर काही 6 इंच मापाच्या होत्या ज्यामुळे शत्रूला पुढे जाण्यास अडथळा निर्माण व्हायचा. किल्ला चालून जवळपास 1.5 ते 1.5 किलोमीटर आपण चालत आलेलो आहे आणि खूप सारे दरवाजे या किल्ल्याला भेटले. आता म्हणजे जवळपास 3-4 दरवाजे ऑलरेडी होऊन गेले आणि अजून पण परत दरवाजे आहे. म्हणजे तुम्ही बघा किती स्ट्रॅटेजी त्यावेळेस किती त्यांनी मस्त बनवलेल्या होत्या. एवढे दरवाजे ठेवलेले आहे किल्ल्याला. आता आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहे जिथे भूदुर्ग संपून गिरिदुर्गाची सुरुवात होते आणि अशाच या महत्वाच्या ठिकाणी बुरजावर ही मेंढी तोफ बसवलेली आहे. जंजिरानंतरची ही भारतातील दुसरी सर्वात दूरवर मारा करणारी तोफ आहे. या तोफेचा गोळा साधारण 9 ते 10 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करू शकतो. तोफेचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर बुरुजाच्या खाली तोफेला 180 कोनात फिरवण्याची यंत्रणा दिसून येते. त्याचबरोबर शॉक ऍब्झॉर्बिंग सिस्टमही त्या काळात अस्तित्वात होती. दरबार होता आणि हा पूर्ण एक डोंगर आहे त्याच्या सगळ्या बाजूने ना खंदक खोदलेला आहे. दगडामध्ये तो 40 ते 50 फूट खोल खंदक आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेस मगरी आणि साप सोडलेला आहे. म्हणजे कोणी शत्रू जर आला तर त्या खंदकातून त्या साईडला जाऊ नाही शकत. हा एकच गेट समोर जर ते आता पुढे चाललोय तर त्याच्यानंतर ते आपण तिथे बघूया अजून कोणते कोणते अडथळे त्यांनी ठेवलेले. हे बघा हे सगळं ना इथं खोदलेलं होतं. हे म्हणजे बघा पाणी किती त्याच्यामध्ये आणि ते 40 ते 50 फूट खोली त्याची. आणि जर एखादा म्हणजे बघा इथून आता गेट आहे. हे गेट काय आहे की जर सैनिक जेव्हा हमला होतो ना याच्यावरती गडावरती तेव्हा हे गेट वरती केलं जातं. म्हणजे रस्ता बंद होऊन जातो पुढे जाण्यासाठी. जेव्हा मोठा हल्ला असेल तेव्हा मग त्यावेळेस इथं पूर्ण पाणी तर जाणं मुश्किल आहे खूप. त्याच्यामुळे इथपर्यंत सुद्धा आहे ना म्हणजे आता असं म्हणतं की हिस्ट्रीमध्ये कोणी इथपर्यंत पण आलेलं नव्हतं की कारण की गेटच ते एवढं आहे की पुढं कोणी येऊ शकलं नाही. आणि इथून पुढे जरी क्रॉस केलं तरी पुढे त्यांना अजून अडथळे खूप सारे. यादवांच्या काळात या खंदकावर फक्त चांबड्याचा पूल होता जो आपल्या सोयीनुसार लावला काढला जायचा. पुढे औरंगजेबाने कायमस्वरूपी दगडी पायऱ्यांचा पूल बनवला जो आपल्याला इथं दिसतो. आता जसं आपल्या एजे बोलला की तो जेव्हा तिथून आले सैनिक जेव्हा आले मध्ये एंटर केलं दुश्मन तर जेव्हा तिथून मध्ये येतात त्यांना सांगितलं दिसतंय की रस्ता आहे आता चला पुढं गडाच्या दिशेने बरोबर. ते येत आहे त्यांना वाटतं आपण मध्ये घुसलोय. ते फुल खुश आहे. इकडून आपले आता आले सैनिक आले इथून ते खाली उतरले ते मध्ये घुसले इथून बरोबर छोटाच रस्ता आहे. इथून त्यांनी पूर्ण त्यांना दाबून टाकलं खाली.
इथून आले दाबलं, तिकडून मध्ये आले, इथून दाबलं, फिनिश. अशा प्रकारे किल्ल्यावरचा एक सैनिक शत्रू सैन्याचे शेकडो सैनिक मारू शकत होता. खूप सारे हल्ले झाले, मात्र कधीच कोणी खंदकापर्यंत येऊ शकलं नाही. त्याचमुळे निजामाने एक भक्कम असा लोखंडी पूल बांधला. किल्ल्याच्या सुरक्षा यंत्रणेत महत्वाची भूमिका बजावणारा आणखी एक भाग म्हणजे गडद अंधारात बनवले गेलेले फसवे रस्ते, तसेच भ्रमित करणारे दरवाजे. आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने आता लाईट बसवली, इथं पूर्ण अंधार होता आणि अशा अंधार होता. अजून पुढे दोन तीन टप्पे तिथे आहे ना, या साईडला इकडे मध्ये छोटे छोटे रूम बाजूला पण छोटे छोटे रूम, ज्याच्यामध्ये या राजाचे सैन्य लपून बसले असायचं आणि शत्रू आला रे तर असं लगेच खात्मा करून टाकायचं. असं सिस्टमॅटिक प्लॅन बनवले. नंतर जर तुम्ही पुढे आला तर दिसतंय की बघा, आणि छोटे छोटे ना खोल्या खोदून ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये सैनिक बसत असतील आणि त्याचा कोणी पण आहे ना ते अंदाज त्यांना येत नसेल. जेव्हा दुष्मन येतो मध्ये त्याला कुठला अंदाज नसेल, इथं पण असं म्हणून ठेवलेले सगळं खोल्या खोदून ठेवलेले आहे. तेव्हा सैनिक दुश्मन इथे चारी बघून गेला ना, वरतून पण घेराव होईल आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण पूर्ण डबलेला असणार सैनिक, त्यांना पुढं जाणं काही सोपं नाही. चला आता पुढे बघा, आपण इथं पूर्ण गाळ आपण एक अजून एक पार्ट आहे रणनीतीत अजून एक भाग घ्या. ग्रेस बघा, पूर्ण रचनाच अशी केलेली का तुम्हाला ते आपण पण विचार नाही करू शकत की असं काय म्हणजे नक्की करायचं काय होतं. म्हणजे आता तुम्ही इथं पण बघितलं असं की आज जसं पुढे आलो आपण, इथून पण एक रस्ता आहे आणि इथून पण दिलेलं आहे. जर तो मोठा जर सैनिकांचा मोठा जमाव जमाव जर आला तो काय होईल, ब्रेक होऊन जाईल त्याला, म्हणजे काय तोडायचं आणि नंतर हमला करायचा, असं एक हा पण एक भाग आहे. अरे हाय ना, पूर्ण बोल बोल यार, आम्ही परत बोल अरे तो परत तिकडे निघतोय आणि आपण बघू बघितलं ना, जो पण पूर्ण जो इथं खंदक खोदलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, हे पूर्ण बनवलेलं आहे, हे दिसतंय आपल्याला बघा. इथून पूर्ण खडक आहे ना, हा पूर्ण कापलेला आहे आणि हे बघा इथपर्यंत जातो, त्याची जी पूर्ण भिंत दिसते ना तिथपर्यंत हा पूर्ण डोंगर त्यांनी पूर्ण कापलेला आहे आणि तो स्पेसेस तयार केलेला आहे. म्हणजे केवढं मोठं काम आहे, पूर्ण संपूर्ण डोंगराला असं केलेलं आहे ते आपल्याला दिसून येते इथून. म्हणजे हा किल्ला कोणी परत कधी भेदू शकणार नाही असं त्यांनी कुठलेच पॉईंट सोडला नाही, सगळे मुद्दे त्यांनी सगळे खोदून काढले असं झालं. आपण आहे ना याच्यामधनं आतमधनं असं वरती डोंगराच्या खंदकामधनं वरती वरच्या बाजूला आलेलो आहे आणि ही जी वरची जाळी तुम्हाला दिसते ना, त्या जाळीतनं शत्रू सैन्यावर तेल बाणांचा वर्षाव दगड गरम पाणी हे टाकून शत्रू सैन्याला आहे ना अस्तव्यस्त करून टाकायचे. जसे आम्ही खोदलेल्या खडकातून वाट काढत बाहेर आलो तसे आमच्या लक्षात आले की हा तर अखंड खडकातून बनवलेला रस्ता आहे. संपूर्ण भारतात हा एकमेव असा किल्ला आहे जिथे किल्ल्यावर जाण्याची वाट कातळात करून बनवण्यात आली आहे. आपण प्रकाशात आलो, अंधारातून प्रकाशाकडे, असं वाटतंय आपण हरवलंच गेलो खाली. ए
इथं समोर आपल्याला हे लोखंडीचे गेट दिसतंय, हे गेट एकदा आहे ना त्यात चाक आहे त्या लोखंडी गेटला, ते ओढून घ्यायचं आणि पूर्ण बंद करून टाकायचं, म्हणजे आतमध्ये जो सूर्यप्रकाश जात होता तो पूर्णपणे बंद होऊन जाईल आणि आतमध्ये जे सैन्य आलेलं असेल शत्रू सैन्य त्यांना काहीच दिसणार नाही आणि जे इथलं राजाचं सैन्य ते त्यांना आतमध्ये मारून टाकेल. दगडांवर कोरती असं वाटतं तो म्हणतो की यार मी तर कधी केलं नाही असं म्हणे आणि तोही सजेस्ट करतोय की असे कृत्य गड किल्ल्यावर तरी नाही केले पाहिजे. पण नाही आता सुधारलाय तू. जसं हा किल्ला बघत आलेलो आहे पायथ्यापासून तुम्ही बघितलं असेल की कुठेच असं कुठलं जे पूर्ण जे वास्तू आहे कुठं तुटलेलं नाही, किल्ला कुठं भिंती असं जास्त तुटलेलं नाही, सगळं आपल्याला इमॅजिन होतं की त्या काळात कसं असेल. आणि ते एक जी शेवटची जी इमारत आहे तिथे दिसती ती पण पूर्णपणे शतशाबूत आहे. इव्हन आहे ना लाकडचं काम आहे लाकडाचं ते सुद्धा अजून चांगल्या कंडिशन मध्ये वरती तुम्हाला दिसेल, म्हणजे मन प्रसन्न झालं सर्व बघून. 11व्या शतकात यादव राजघराण्याने जवळपास 25-30% किल्ल्याचे काम केले. त्यानंतर पुढे अल्लाउद्दीन खिलजीने फितुरेने हा किल्ला जिंकला, तसेच आणखी काही आक्रमणे झाली आणि पुढे हा किल्ला मोहम्मद बिन तुगलक याच्या हाती गेला, ज्याने या किल्ल्याची सुरक्षा यंत्रणा अजून जास्त बळकट केली आणि नंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. पुढे आम्ही काही मजेदार दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय. खिलजी रे खिलजी 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 आपण किल्ल्याच्या शेवटाला आलोय. हा शेवटचा सगळ्यात वरचा टॉप पीक पॉइंट आहे, तिथे आता आम्ही कूच करतोय. चलो चलो गाइस चलो चलो एवढे सगळे दरवाजे पार करून मी माझ्या सैन्याला वरती घेऊन आलोय. इथूनच सांगतो आम्हाला तुम्हाला कसं लढायचं, लढून घ्या तुमचं तुम्ही इथून लक्ष द्यावं लागतं राजा माणसाला. जेव्हा आपण किल्ल्याच्या सर्वात वरच्या टॉपवर पोहोचतो तेव्हा ही दुर्गा तोफ आपल्याला बघायला मिळते. ह्या तोफेचा गोळा 12 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक निशाणा साधला जातोय. तर मंडळी फायनली आता इथं आमचा हा दौलताबाद किल्ला पूर्णच सर करून झालेला आहे. ह्या किल्ल्यातला खूप अद्भुत अशा गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि VR4 PR ला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि ही औरंगाबादची टूर अजून संपलेली नाहीये, अजून मेन एक स्पॉट आपली मंडळी घेऊन जाणार आहे आपल्याला इथं. आणि आपण बघितलं आपल्याबरोबर दोन आपले औरंगाबादचे मित्र होते आणि यांनी ऑलरेडी दोन वेळेस किल्ला बघितलेला आहे, त्यांचा अनुभव हा आमच्या बरोबर थोडा कसा वेगळा वाटला तुम्हाला काय असं आमच्या बरोबर कसं फिरताना वेगळ्या प्रकारे बघितलं किल्ला ती एनर्जी तुमच्यासोबतच पाहिली. आमचं कसं किल्ला बघायची एक असं जोश असला पाहिजे, नुसतं बघून बघता बघता असं ते म्हणजे ते येणार कनेक्ट होत आपण त्याच्याशी जोश असल्यानंतर तो थोडस आपण त्या जुन्या काळात थोडं जातो. थोडा वेळ आम्हाला असं वाटतं आम्ही त्याच काळात आहे, म्हणजे एवढा टाइम स्पेंड करतो प्रत्येक ठिकाणी
त्या काळाचा फील येत होता ऍक्च्युअल मध्ये, आम्ही ते व्हिज्युअलाइज करत होतो कसं असेल असं तो, कारण की पूर्ण सगळं स्ट्रक्चर जसं तसं आहे ना, त्यामुळे ते व्हिज्युअलाइज करणं सोपं होतं आम्हाला. आणि ते सगळं असं वाटलं त्या वेगळ्या दुनियेत जाऊन आलोय आपण, आता रिटर्न आलोय, आता परत आपल्या आपल्या घरी जायचं. आणि हा जर किल्ला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा व्हिडिओला, आणि तोपर्यंत मंडळी राम राम, श्याम श्याम, बाय बाय, टेक केअर, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.